पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नाव आहे. हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो आणि लहान लेकरांनो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. आपण माता मरियाचे सण साजरा केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि परमेश्वराने भरपूर आशीर्वाद भरपूर प्रकारे अनेकांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवले. म्हणून आज आपण सर्वात प्रथम प्रभू ख्रिस्ताचा आभार मानूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण कोरोनाग्रस्त लोकांसाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज सकाळी एका बंधूने मला फोन करून सांगितलं, फादर आज मला बरे वाटते, मी उठून चालायला लागलेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक लोकांना उद्देशून आपण प्रार्थना केली, त्यातील अनेक लोक एका दिवसामध्ये बरेपणा स्वीकार केलेला आहे. आपण देवाचा आभार मान. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मला वाटते तुम्ही विसरलेले नाही, आपण या डिसेंबर महिन्यामध्ये थोडे संत लोकांच्या हात पकडून येशूकडे जात आहे. प्रियानो, संत लोक येशूचा एक वेगळा चेहरा आहे. प्रेज द लॉर्ड, येशू कसे दिसत आहे? येशू दिसण्याचा वेगवेगळा प्रकार आहे. आपण सर्व लोक, तुम्ही प्रत्येक व्यक्ती येशूच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी स्वतः त्या येशू बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी आता तुमच्या समोर उभा आहे, तेव्हा माझा एक जबाबदारी आहे तुमच्या समोर येशू बनण्याचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगाचा प्रकाश तुम्ही आहात म्हणून बोललेले प्रभूने आपल्याला बोललेलं आहे, मी जगाचा नंबर वन प्रकाश आहे, तुझ्या परीने तू पण प्रकाश म्हणायचं. हालेलुया, जगाचा मीठ मी आहे, तुम्ही पण त्यामध्ये भागीदार बनायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण बघणारे ही जग खरोखर या जग बनण्याच्या पाठीमागे अनेक लोकांचा दुःख सहन आहे, अनेक लोकांचा कष्ट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, आज मी तुमच्या समोर ठेवणारा जो नमुना आहे ते संत पीटर क्लेवर आहे. हालेलुया. मी तुम्हाला विचारलं असता पीटर क्लेवर यांच्या बद्दल ऐकले लोक हात वर करा म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही आता हात वर केलं तर मला दिसणार नाही म्हणून मी आता तसे बोलत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत पीटर क्लेवरचा तुमच्यासाठी ओळख पटवून देण्यासाठी मी असा प्रकारे बोलू शकतो. हालेलुया, फ्रान्सिस जेवियर, प्रेज द लॉर्ड, जसे क्रॉस पकडून असायच्या तसा प्रकारे संत पीटर क्लेवर असायच्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी रात्रन दिवस प्रार्थनामध्ये जीवन जगले. हालेलुया, असे बोलतात की प्रियानो, इव्हांजेलायझेशन म्हणजे शुभवर्तमानाची घोषणा, ते पाहिजे तेवढे मेडिटेशन झाल्याशिवाय, रिफ्लेक्शन झाल्याशिवाय होणार नाही. प्रेज द लॉर्ड, आयुष्यभर आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना, मेडिटेशन, रिफ्लेक्शन ये सर्व गोष्टी करूनच यासाठी ताकद मिळवत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. 1581 जन्म घेतलेल्या हा संत, हालेलुया, 1616 फादर बनले. प्रेज द लॉर्ड, मी तुम्हाला ऑलरेडी त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. हालेलुया. संत अल्फोन्सो रोड्रिक्स यांनी या
पीटर क्लेअरला भेटले आणि त्याला ध्यानात आणून दिलं, तुला या मिशन घ्यावं लागणार, तुला फादर बनायचं आहे, तुला फादर बनून या पद्धतीच्या जीवनाकडे प्रवेश करायचा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असं सांगतात की एक संत दुसऱ्या एका संताला जन्म देत आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपल्या पण जीवनामध्ये असा संत लोकांचा सान्निध्य असू दे. मला माहिती आहे तुमच्यामध्ये अनेक लोक ऑलरेडी या संपर्कामध्ये आहे. तुम्ही प्रार्थना करणाऱ्या लोकांबरोबर, चांगल्या लोकांच्या बरोबरच्या वर संपर्कामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक आहे हे मला माहिती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थोडी वेळ पूर्वी आमला आश्रमकडे मार्गदर्शन मागण्यासाठी एका तरुण मुलाने फोन केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी काहीतरी माहिती विचारताना मला बोलले, फादर मी दादाकडे जाऊन माहिती घेऊ का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे आत्मिक जीवनामध्ये असा दादा दीदी, हालेलुया, हे सर्व अनेकांना आहे. हालेलुया. एवढे मात्र की चुकीचा नातापर्यंत कोणी पोहोचायचं नाही, ख्रिस्ताला धरून असलेल्या नात आपण जुळवायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, संत पीटर क्लेवर जेव्हा आत्मिक जीवनामध्ये उतरले फादर बनून, हालेलुया, त्यांनी सुरुवातीलाच बोलले, युरोपेतील सर्व गुलामांचा गुलाम बनण्यासाठी मी माझे जीवन समर्पण करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गुलामांचा गुलाम बनण्यासाठी जीवन समर्पण करणे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यासाठी शक्ती जीवनामध्ये 3 तास 4 तास वर मात्र झोपून बाकी राहिलेले वेळ प्रार्थना मध्ये राहण्यासाठी. हालेलुया, प्रयत्न करणारा माणूस पहाटे लवकर उठून पवित्र सान्निध्याच्या जवळ जाऊन प्रार्थना करत आहे. हालेलुया, प्रभूच्या दयेविषयी, प्रभूच्या क्रूसाविषयी विचारपूर्वक प्रार्थना करणे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अनेक वेळी बोलणारा एक शब्द आहे, लव्ह यू जीसस. आय लव्ह यू जीसस म्हणून बोललं तर याचा अर्थ काय आहे म्हणून संत पीटर क्लेवरना कळालं, येशू प्रेम करत आहे त्या लोकांच्यावर पण प्रेम करणे आहे. आय लव्ह यू जीसस म्हणून बोलण्याचा अर्थ, खरोखर तुम्ही येशूवर प्रेम करत असेल तर येशू ज्या लोकांच्यावर प्रेम करत आहे त्या सर्वांपर्यंत तुमचा प्रेम पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आपले हे जीवन जगण्या योग बनवण्यासाठी, हालेलुया, आपण प्रीतीने परिपूर्ण होणे गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या संत पीटर क्लेवर जसे संत झाले त्याबद्दल एक छोटासा वचन आता आपण ऐकूया. लोककृत शुभवर्तमान अध्याय 7 वचन संख्या 47. या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो. हालेलुया, हालेलुया. ज्यांच्या थोडे पापांची क्षमा केली असे वाटते ते लोक थोडेच प्रेम करत राहणार. हालेलुया, संत लोकांना प्रीतीमध्ये, प्रार्थनामध्ये देवाच्या प्रीतीचा भरपूर अनुभव मिळालेला आहे. हालेलुया, म्हणून ते लोक दुसऱ्यांच्यावर प्रेमच प्रेम करत बसत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संत पीटर क्लेवर यांच्या जीवनामध्ये आपण पाहणारी गोष्ट असे आहे, त्यांनी जे ब्लॅक म्हणून व्हाईट लोक बोलतात, हालेलुया, त्या लोकांच्या जबरदस्त प्रीतीमध्ये उतरले. हालेलुया, हालेलुया. संतपणा स्वीकार करायच्या वेळी
त्यांच्याबद्दलचा इव्हॅल्युएशन असे आहे 3 लाखाहून जास्त लोकांना यांनी बप्तिस्मा दिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्वतःला विसरून असलेले जीवन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी स्वतःच्या जीवनाबद्दल एकदा असे बोलले, माझं जीवन गाढवाप्रमाणे बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गाढवाला कोण त्रास दिलं तर गाढव ते काही मोजत बसत नाही. हालेलुया. गाढवाला कोण टाकून दिलं, कोण विसरले, गाढव कधी त्याच्या गणित करत बसत नाही. हालेलुया. गाढवाला कोण त्रास दिला तर त्याच्या आठवण कधी राहत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गाढवाप्रमाणे इतरांच्या सेवा करत जीवन जगण्यामध्ये या संत आयुष्यभर आशीर्वादित असा जीवन जगेल. देवावर प्रेम करणे, देव ज्यांच्यावर प्रेम करत आहे त्यांच्यावर प्रेम करणे, हालेलुया. आणि आत्मीयांसाठी कष्ट करणे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रात्र हालेलुया. कधी 11 रात्री 11 वाजे रात्रीपासून पहाटे 5 वाजेपर्यंत वगैरे कुमसार ऐकत बसलेले गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आत्मा जिंकण्यासाठी एक आमच्या स्वर्गीय बापा एक नमो हे कृपापूर्ण मरिया तरी आपण बोलावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण संत पीटर ट्रेवर यांच्या जीवनामध्ये बघितलं तर कोणावरही जबरदस्ती नाही येशू विषयी बोलणे. हालेलुया. काही लोकांचं परिवर्तन 20 वर्षाने झाले, काही लोकांचं परिवर्तन 30 वर्षाने झाले, काही लोकांचं परिवर्तन होण्यासाठी 40 वर्ष लागले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आपल्याला माहिती आहे संत पीटर क्लेवर यांच्या आयुष्याच प्रभू फादर म्हणून जे आयुष्य जगले ते 40 वर्षाचे होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एवढे सर्व दुःख सहनातून जीवन जगले तरी मरणाच्या अगोदरच्या 2 वर्ष भयानक त्रासातून दुःख सहनातून त्यांनी जगले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारच्या संत लोकांचा आपण आठवण करूया. उद्या प्रभूची कृपा मिळाली तर या संत यांच्या जेरोस्कोपी सारखा असलेल्या दुसरा एक संत याना मी तुमच्याकडे उद्या घेऊन येईल. हालेलुया, हालेलुया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस. माझे नाव डेझी बरेरा, पापडी वसई. मी माझ्या साक्ष सांगत आहे, परंतु त्या अगोदर मी साक्ष सांगण्यास उशीर केल्याबद्दल देवाची ओ मरिया मातेची क्षमा मागते, ओ त्यांना धन्यवाद देते. माझी पहिली साक्ष माझ्या मिशरांची आहे. 2020 मार्च महिन्यात माझ्या मिशरांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले होते आणि त्याच महिन्यात 26 मार्चला माझ्या मिशरांच्या अचानक छातीमध्ये दुखायला लागले. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि ॲडमिट केले. तेथे त्यांच्या सर्व टेस्ट केल्या आणि त्यांना ब्लॉकेज आहेत म्हणून समजले. लगेच त्यांनी एंजिओप्लास्टी करायला सांगितले व त्यांची एंजिओप्लास्टी झाली. मग ते सुखरूप बरे होऊन घरी आले म्हणून मी मरिया मातेचे व प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानते. तसेच त्यांच्या पाठीमध्ये खूप दुखत होते व तसेच कंबर पण खूप दुखत होती. आम्ही फादरांचे व्हिडिओ रोज बघत असत तर एके दिवशी फादरांनी व्हिडिओमध्ये सांगितले की कोणाचे तरी पाठीतले दुखणे परमेश्वर बरे करीत आहे. तो संदेश आम्ही स्वीकारला आणि पाठीतले दुखणे बरे झाले. तसेच 6 ऑगस्टला लाईव्ह प्रार्थना चालू होती आणि त्यामध्ये फादरांनी संदेश दिला की कोणाची तरी कंबर प्रभू बरी करीत आहे. आम्ही तो संदेश स्वीकारला आणि कंबरेचे पण दुखणे बरे झाले. म्हणून मी देवाचे
ओ मरिया मातेचे मनपूर्वक आभार मानते। माझी दुसरी साक्ष माझ्या बहिणीच्या मुलीची। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माझ्या बहिणीच्या मुलीची डिलिव्हरी झाली होती आणि अचानक बहिणीच्या मुलीची तब्येत बिघडली। ती म्हणजे तिचे ब्लीडिंग व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे तिचे प्रेशर लो झाले। डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले। तेव्हा मी मायाळू कुमारीकडे तिच्यासाठी 66 वेळा रडून प्रार्थना केली आणि ती बरी झाली। म्हणून मी मायाळू कुमारीचे व प्रभू येशूचे आभार मानते आणि धन्यवाद देते। माझी तिसरी साक्ष माझ्या बहिणीची आहे। फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीच्या पायाच्या अंगठीच्या बाजूला एक फोडी झाली आणि त्यामुळे तिचा पाय पुष्कळ सुजला होता। आम्ही तिला डॉक्टरकडे जायला सांगितले। ती डॉक्टरकडे गेली आणि तिला डायबिटीज असल्यामुळे डॉक्टरांनी तिला ॲडमिट व्हायला सांगितले। नंतर डॉक्टरांनी सांगितले की तुझ्या अंगठीचे ऑपरेशन करून अंगठीचे बोट काढावे लागेल। ती थोडी घाबरली, परंतु डॉक्टरांनी तिला सांगितले, काही घाबरू नकोस, तुझे एक बोट काढले तरी तुझी दुसरी 4 बोटे आहेत, त्याच्याने तू चालू फिरू शकेल। नंतर तिचे ऑपरेशन करायचे ठरले। त्यावेळी मी ऑपरेशनच्या दिवशी तिच्यासाठी मायाळू कुमारीकडे रडून प्रार्थना केली आणि तिचे ऑपरेशन व्यवस्थित झाले आणि आता ती चालू फिरू शकते, शाळेत पण जाऊ शकते। म्हणून मी मायाळू कुमारीचे प्रभू येशूचे आभार मानते। माझी चौथी साक्ष माझी स्वतःची आहे। गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये अचानक मला पुष्कळ घाम यायला लागला आणि मला भीती वाटायला लागली। मी डॉक्टरांचे औषध आणले, परंतु मला काही फरक पडला नाही। नंतर माझ्या मिस्टरांनी फादर बेनी यांना फोन केला आणि फादरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला आणि माझा जो घाम यायचा तो पूर्ण बंद झाला, तो मला बरे वाटायला लागले। म्हणून मी देवाचे व मरिया मातेचे आभार मानते व त्यांना धन्यवाद देते। माझी पाचवी साक्ष माझी स्वतःचीच आहे। एके दिवशी माझ्या छातीमध्ये दुखायला लागले आणि त्याचवेळी माझ्या स्तनामध्ये पण दुखायला लागले। मी त्याला पवित्र तेल लावायची। नंतर मी डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांना सांगितले की माझ्या छातीत आणि स्तनामध्ये दुखत आहे। डॉक्टरांनी मला बघितले आणि सांगितले, काही घाबरू नको, काहीही होणार नाही। आणि त्यावेळेस आपले दयावंत येशूचे नवीन चालू होते। त्यावेळेला फादरांनी मला व्हिडिओमध्ये संदेश दिला, कोणाच्या तरी छातीतले दुखणे व स्तनातील दुखणे परमेश्वर बरे करीत आहे व त्यांना आशीर्वाद देत आहे। तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि माझे छातीमधले व स्तनातील दुखणे बरे झाले। म्हणून मी देवाचे, मायाळू कुमारीचे, दयावंत येशूचे, गाठी सोडवणाऱ्या आईचे आभार मानते। तसेच परमेश्वराने माझ्या जीवनात खूप चमत्कार केले आहेत, त्याबद्दल पण परमेश्वराचे, मरिया मातेचे आभार मानते। तसेच आपले लाडके फादर बेनी यांचे आभार मानते। खरोखर फादर, तुम्ही आम्हाला तुमच्या रोजच्या वचनाद्वारे आम्हाला आमची आध्यात्मिक भूक भागवत असतात, त्याबद्दल मी तुमचे, अमला आईचे, सर्व सिस्टरांचे आभार मानते आणि तुमच्या या प्रेषितीय कार्यावर प्रभूचा भरपूर आशीर्वाद असावा ही प्रभूचरणी प्रार्थना। थँक यू फादर, थँक यू जीजस, गॉड ब्लेस यू। प्रेज द लॉर्ड। मी लॉरेटा ऑलोस वसईवरून माझ्या मुलाची साक्ष देत आहे। माझा मुलगा 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना आम्हाला खूप व्यत्यय आले, पण फादरांच्या प्रार्थनेमुळे व देवाच्या व माऊलीच्या आशीर्वादामुळे आमचा मार्ग मोकळा झाला। वेळोवेळी फादर आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करत होते। सुरुवातीला करिअर निवडण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन केले, त्यानंतर त्यांनी संदेश दिला, काहीतरी चूक झाली आहे, लवकरच लक्षात येईल। व नंतर दुसरा संदेश, खूप मध्यस्थीची प्रार्थना करा, मार्ग मोकळा होईल। असे संदेश देत असताना एका अनोळखी व्यक्तीकडून आमचे संकट दूर झाले व ॲडमिशनचे काम पूर्ण झाले। या सर्व कालावधीत प्रभू येशू व माता मरिया आम्हाला मदत करत होते। हा अनुभव आम्ही अगदी जवळून घेतला, म्हणून आम्ही देवाला व माऊलीला कोटी कोटी धन्यवाद देतो। तसेच
फादर बेनी व सर्व सिस्टरांचे आम्ही आभार मानतो। त्यांनी आम्हासाठी प्रार्थना करून वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले। तसेच फादर रॉबिन डायस व ज्या व्यक्तीने आम्हास मदत केली त्या माणसांचे आम्ही मनापासून आभार मानतो। थँक यू जीजस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। हालेलुया हालेलुया। प्रभू परमेश्वर, आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या काही लोकांना हिरडीच्या भागामध्ये, दाताच्या आतल्या भागामध्ये वगैरे जे आजारपणा त्रास असायचा, त्या त्रासापासून आजारपणापासून अनेकांना मुक्ती देत आहे। हालेलुया हालेलुया। काही लोक जे चष्मा वापरत होते त्यांना बिन चष्म्याचा पाहण्याचा दान देवाने आज दिलेला आहे। हालेलुया हालेलुया। काही लोकांचा डोक जबरदस्त गरम आहे, अशा स्थितीतील काही लोकांचा जे डोक गरम आहे त्या स्थितीतून परमेश्वर मुक्तीचं दान देत आहे। हालेलुया हालेलुया। डोक्याला लागलेल्या काही लोकांना, ऍक्सिडेंट मध्ये वगैरे डोक्याला लागलेल्या काही लोकांना त्याच्या बंधनातून सुटका देत आहे परमेश्वर। काही लोकांना जे श्वास घेणे कठीण झालेले त्यांना प्रभू आज आशीर्वाद करत आहे। हालेलुया हालेलुया। काही लोकांचा काही अवयव जे शरीरातील अम्प्युटेट करायला पाहिजे म्हणून डॉक्टर लोकांनी बोललेलं वगैरे आहे, त्या स्थितीतील काही अवयवांना परमेश्वर आज वाचवत आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हार मानायला तयार नाही अशा काही लोकांना परमेश्वर हार मानण्याचा बुद्धी देत आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। आता आपण हात जोडून प्रभूचा आशीर्वाद घेऊया। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो।